हॅलो व्ह्युअर्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. उलटा वडा पावाच्या उत्तम प्रतिसादानंतर आम्ही सिबलिंग्स घेऊन आलोय अशीच एक ट्विस्टवाली रेसिपी. ती म्हणजे सागो फालुदा. फालुदा तोही साबुदाणा वापरून. आहे ना आगळी वेगळी रेसिपी. चव न बदलता थोडा वेगळा पदार्थ वापरून आपला आवडता फालुदा कसा बनवला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आम्ही सिबलिंग्स ही रेसिपी आमच्या मुस्लिम बांधवांसाठी म्हणजे रमदान विशेष म्हणून घेऊन आलोय. तरी रेसिपी तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला बनवूयात सागो फालुदा. रेसिपीची सुरुवात आपण एक मोठा चमचा सब्जा पाण्यात 15 मिनिटे भिजवून करणार आहोत. आता आपण एक वाटी पाण्यामध्ये अर्धा वाटी साबुदाणे शिजवून घेणार आहोत. साबुदाणे सतत ढवळत राहा जेणेकरून ते भांड्याला चिकटणार नाहीत. आपण साबुदाणे कमीत कमी 15 मिनिटे शिजवणार आहोत, कारण कमी वेळ शिजवल्यास साबुदाणे कच्चे राहण्याची शक्यता असते. साबुदाणे शिजले की गाळणीचा वापर करून साबुदाणे गाळून घेऊयात. साबुदाणे चिकट वाटलेच तर थोडंसं वरून थंड पाणी सुद्धा ओतू शकता. आता आपण एका बाउलमध्ये 1.5 वाटी दूध घेऊया. त्यानंतर दुधामध्ये 2 मोठे चमचे रुअबजा घालून एकत्र होईपर्यंत छान ढवळून घेणार आहोत. शेवटी आपण दुधामध्ये 1/2 छोटा चमचा पिठी साखर घालूया आणि छान ढवळून घेऊया. सर्वात पहिले एक ग्लास घेऊया आणि त्यामध्ये 2 छोटे चमचे साबुदाणे घेऊया. साबुदाणे घालून झाले की त्यावर 2 छोटे चमचे भिजवलेला सब्जा घालूया. एक मोठा चमचा जेली घालूया. जेली घालून झाली की ग्लासभर रुअबजा मिश्रित दूध ग्लासात ओतूया. आता आपण 1 मोठा चमचा टूटी फ्रुटी आणि 1 छोटा चमचा रुअबजा घालून छान ढवळूया. ग्लास वरपर्यंत भरण्यासाठी 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स घालूया. शेवटी रंगीत स्प्रिंकल्सने फालुदाची सजावट करावी. तर अशा प्रकारे आपला सागो फालुदा तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पोस्ट नोटिफिकेशन्स ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.